शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आपण देत आहोत तर हा सोयाबीन खत व्यवस्थापन तर सोयाबीन या पिकासाठी आवश्यक असणारं जे खत आहे तर तो ढोस नेमकी आपण कोणता द्यावा यासाठी आपण हा व्हिडिओ देत आहोत तर मित्रांनो सोयाबीन पेरणीचा कालावधी म्हणजे पेरणी आता चालू आहे परत परंतु शेतकरी आता पावसाची वाट बघताय बऱ्याचशा भागात पडला आहे काही भागात अजूनही पाऊस पडलेला नाही आहे तर यासाठी नेमकं सोयाबीन पेरताना आपल्याला खताचं व्यवस्थापन हे चांगलं करणं फार आवश्यक का आहे कारण त्या व्यवस्थापनावरतीच आपलं पिकाचं उत्पादन हे अवलंबून आहे त्यामुळे नेमकी खताचा डोस खताची मात्रा ही कोणती द्यावी यासाठी शेतकरी चिंतेत आहेत कारण खतं जे आहे जे म्हणावे ते उपलब्ध होत नाही आहेत कारण एक कॉम्बिनेशन आणायला जावं दुसरं भेटत नाही दुसरं आणायला जावं तिसरं भेटत नाही तर नेमके कोणतं कॉम्बिनेशन करावं की जेणेकरून जे अन्नद्रव्य आवश्यकता आपल्याला सोयाबीन या पिकासाठी करावी लागते त्या अन्नद्रव्याची पूर्तता ही आपण करू शकू तर मित्रांना सोप्यात सोपं आणि कमी खर्चामध्ये कसं तुम्ही तुमच्या सोयाबीनचं पिकाचं उत्पादन आणि नियोजन हे करू शकता यासाठी आपण हा व्हिडिओ देत आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवा तर मित्रांनो खत व्यवस्थापन करताना आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की सोयाबीन जे पीक आहे हे साधारण एक जातीनुसार एक नव्वद ते एकशे वीस दिवसाचं पीक आहे त्यामुळे या पिकाचं व्यवस्थापन करताना या पिकाला नत्र स्फुरद आणि पालाश तर सगळ्यात महत्त्वाचं नत्राचं प्रमाण हे सोयाबीन पिकाला कमी लागत असतं त्यानंतर स्फुरद फॉस्फरस जे आहे ते थोडंसं जास्त प्रमाणामध्ये लागतं आणि पालाश पण जास्त प्रमाणात लागतं कारण फुलधारणा आणि शेंगा लागणं यासाठी फुलधारणेसाठी फॉस्फरस आणि शेंगा लागण्यासाठी पोट्याची आवश्यकता हे मोठ्या प्रमाणात यासाठी सोयाबीनला लागते त्यामुळे आपल्याला जे खताचं व्यवस्थापन करायचं आहे यामध्ये नायट्रोजन प्रमाण कमी आणि फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण जास्त असणं आवश्यक आहे त्यामुळे असं कॉम्बिनेशन हे, हे देणं आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर सल्फरची पूर्ततासुद्धा आपल्याला करणं हे तेवढंच आवश्यक आहे सल्फरसुद्धा खूप चांगलं उपयोगी आपल्या सोयाबीन या पिकामध्ये आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला डी ए पी अठरा सेहेचाळीस जर उपलब्ध असेल तर डी ए पीची तुम्ही एक बॅग घेऊ शकता त्यासोबत आपल्याला पोटॅशची बॅग घेणं आवश्यक आहे फक्त पोटॅश एक बॅग डी ए पी सोबत पोटॅश तीस किलो घेणं आवश्यक आहे आणि त्याबरोबर तुम्हाला सल्फर जे आहे सल्फर दहा किलो घेणं आवश्यक आहे जर याची उपलब्ध झाली तर अतिउत्तम हा डोस तुमचा होऊ शकतो म्हणजे डीएपी एक बॅग तीस किलो पोटॅशची बॅग आणि त्यानंतर दहा किलो सल्फर हे एकरी प्रमाण आहे यानुसार देऊ शकता तर त्यानंतर दुसरं जे आहे बारा बत्तीस बारा बत्तीस सोळा तर बारा बत्तीस सोळाची बॅग जर उपलब्ध झाली तर बारा बत्तीस सोळा एक बॅग त्याबरोबर एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटची एक बॅग आणि त्यासोबत आपल्याला फक्त पाच किलो सल्फर देणं हे आवश्यक आहे कारण एस एस पीमध्ये सल्फरचं प्रमाण हे असतं त्यामुळे आपल्याला या या कॉम्बिनेशनमध्ये बारा बत्तीसचं एक बॅग त्यानंतर यस एस पी सिंगल फॉस्फेटची एक बॅग आणि सल्फर पाच किलो हे देणं आवश्यक आहे जर या दोन्ही प्रमाणामध्ये जर तुम्ही खताचं व्यवस्थापन केलं तर तुमच्या सोयाबीन या पिकाला आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्याची पूर्तता हे आपण या, या खतातून करू शकतो ते तुम्ही डी ए पीचं कॉम्बिनेशन असो की बारा बत्तीस सोळाचं कॉम्बिनेशन असो या प्रमाणात जर आपण दिलं तर जास्तीत जास्त फुलधारणा जास्तीत जास्त शेंगा लागणं आणि निरोगी पीक जास्तीत जास्त उत्पादन हे आपल्याला देऊ शकतं याचं नियोजन हे आपण व्यवस्थित करू शकतो जर यावरही काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आपल्याला शेतकरी मित्र प्रश्न नक्की करू शकतात त्याचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न तुम्हाला करू पुढंही यापुढे जसजशा पेरण्या होतील तसतसं फवारण्या असेल किंवा इतर तुमचे प्रश्न असतील त्यावरती व्हिडिओ आपण देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद